का की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये? महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं, दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय करतायत. बोला काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे. अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाही कारण ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाही अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे. अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता, लहान मुलं बसली होती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला. अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय, यांना ओबीसीची पडली आहे, यांना मराठ्यांची पडली आहे. माझं या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आधी ते जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये, हे आज जाहीर करून टाका. नानाभाऊ जाहीर करून टाका, विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज माझं या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय, त्यांचा पर्दा फाल्स झालेला आहे, त्यांना जाती जातीमध्ये ते निर्माण करायचंय, महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाही अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतो चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतो त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज, निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज, यांना काही पडले नाही मराठ्यांची. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साटमजीनी, या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलूया म्हणजे नाना त्याने माझं नाव घेत आहे. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलत होते काय झाले आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करण्याची वेळ येते अगोदर सांगता येणार, मग तुमच्याबरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू आणि मग ऐनवेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय, विषय आहे महत्वाचा, ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणार आहे, बरोबर येतो म्हणणार आहे, दाता बरोबर येतो म्हणणार आहे, अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे. अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणतरी बोलवता धनी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय,
समाजवाद वक्त अध्यक्ष महोदय आंदोलन करतो समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षांकडनं अपेक्षा करतो अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजावर आपण सगळ्यामध्ये दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि विभाग असेना वेगळी भूमिका घेत अध्यक्ष महोदय हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष भेटीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण मेसेज कोणा झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ओबीसीला वेळ सांगा मराठीला वेळ सांगा दोघांची मंडळ वेळ लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण घ्या विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयात केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका आहे हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजी घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय आरक्षण सुप्रीम कोर्टाने टिकलं त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिंचलाय त्या अर्थाने विरोध करतोय आणि त्यांची भूमिका अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणार देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय
खाली बसा कामकाज पुढे जाऊ शकत नाही असं असं कामकाज होऊ शकत नाही असं कामकाज होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेजवरून भाष्य करणार आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी अध्यक्ष महोदय हे म्हटलेलं अध्यक्ष महोदय की यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही परंतु अध्यक्ष महोदय ते विस्मरण त्यांना होतं अध्यक्ष महोदय याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाची एकत्रित बैठक झाली नाही अध्यक्ष महोदय त्यावेळेस रिझर्वेशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झाले ना अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठक झाला कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवत अध्यक्ष महोदय याचा काम प्रत्यंत अध्यक्ष महोदय शेवटपर्यंत त्यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्षात सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं परंतु वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का ते बैठकीला नव्हतं अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय 1982 साली अध्यक्ष महोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा
तुमच्यावर आमचा भरोसा आहे. या अगोदर दोन तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही. समाजाच्या अपेक्षा अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभारत असलेले मराठा समाजाची जाहीर मागणी जाहीर मागणी अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, हा वाद कोणी ऐकून घ्या. तुम्ही बोलले सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे.